नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत देशाच्या पहिल्या नागरिकाची म्हणजेच राष्ट्रपती पदाची निवडणूक ही पुढच्या काही दिवसांवर आलेली आहे खरं तर देशभरात नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत विधानपरिषद निवडणुकीची सुद्धा महाराष्ट्रात धामधूम सुरू आहे आणि ती संपत नाही तोच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची धामधूम ही सुरू होणार आहे अजूनही एनडीए असू दे किंवा पी असू दे दोघांनीही आपले उमेदवार हे काय फायनल केलेले नाही आहेत पण पारड नेमकं कोणाचं जड आहे म्हणजे उमेदवार कोणी असू देत पण पारड नेमकं कोणाचं जड राहणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तसं बघायला गेलं तर लोकसभेमध्ये भाजपचं स्वतःच असं बहुमत आहे त्याच्यासोबतच एनडीएचं सुद्धा अर्थातच बहुमत आहे राज्यसभेमध्ये सुद्धा एन डी एचे खूप मोठ्या प्रमाणात हे खासदार आहेत पण तोच विचार करायचा झाला देशाचा तर देशात अजूनही अनेक राज्यांमध्ये विरोधकांची सत्ता आहे अशा परिस्थितीत युपीए असू दे किंवा एन डी असू दे कोणाचं नेमकं पारडं जड ठरतंय कोणाकडे किती ताकद आहे यात सगळ्याचं गणित आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हे काही तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक मतदान करू शकत नाही तर आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात ते आपल्या देशाचे राष्ट्रपती हे निवडत असतात मग त्याच्यामध्ये विधानसभेचे आमदार झाले किंवा लोकसभा आणि राष्ट्रपतीचे खासदार हे सगळे मिळून राष्ट्रपती आपले हे भारताचे निवडत असतात आता याच्यामध्ये एन डी ए आणि युपीएची ताकद किती येते एनडीएचा विचार करायचा झाला तर एनडीए कडे बेचाळीस टक्के इतकं त्यांची ताकद आहे तर युपीएची ताकद बघायची झाली तर ती अवघी चोवीस टक्के आता आपण एनडीए आणि युपीएमध्ये कोण कोण पकडले आहेत एनडीएमध्ये अर्थातच भाजपचे जे सहकारी आहेत किंवा त्यांचे जे साथीदार आहेत त्याच्यामध्ये जेडीयूचा नंबर लागतो लोकजनशक्ती पार्टीचा नंबर लागतो जे जे पीचा नंबर लागतो अपना दलचा नंबर लागतो अशा प्रकारे त्यांचे जे सहकारी आहेत एम के सुद्धा विसरून चालणार नाही नुकतंच त्यांनी तामिळनाडूमध्ये सुद्धा एकत्र निवडणूक लढलेली होती त्यामुळे हे सगळे एनडीएचे साथीदार आहेत ज्यांची एकूण संख्या ही बेचाळीस टक्के इतकं त्यांचं मत आत्ताच्या घडीला त्यांच्या पारड्यात आहे किंवा त्यांची तेवढी ताकद आहे यूपीएचा विचार करायचा झाला तर यूपीएची ताकद ही केवळ चोवीस टक्के आहे ज्याच्यामध्ये आपण विरोधक खास करून पकडले तर मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे तामिळनाडूमधले डीएम के पक्ष आहे त्याच्यासोबतच झारखंड मुक्ती मोर्चा आहे आणि असे त्यांचे इतर सहकारी ज्याच्यामध्ये आपण शिवसेना सुद्धा पकडूया कारण की शिवसेना ही अजून ऑफिशियली युपीएमध्ये नाही आहे पण त्यांची ताकद किंवा त्यांचं जी बाजू आत्ता सध्याच्या घडीला झुकलेली आहे ती काँग्रेससोबत आहे कारण काँग्रेस आणि शिवसेना ही आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात एकत्र आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आपण युपीएच्या बाजूने पकडलं आणि ही सगळी ताकद बघायला गेली तर एनडीएकडे बेचाळीस टक्के आहे आणि युपीएची ताकद ही चोवीस टक्क्यांवर आहे आता याच्यामध्ये जे इतर पक्ष आहेत जे महत्त्वाचे आहेत ज्यांची ताकदसुद्धा महत्त्वाची आहे आणि त्यांच्या साथीने एन डी ए किंवा युपीएची राष्ट्रपती पदासाठीची जी पुढची त्यांची चुरस असणार आहे ती जास्त सोपी होणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पक्ष कोण ठरू शकतात तर अर्थातच ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस ज्याची ताकद ही साधारण पाच पूर्णांक चार टक्के इतकी आहे त्याच्यासोबतच बीजू जनता दल म्हणजे जमीन पटनायक यांचा पक्ष ज्याची ताकद ही दोन पूर्णांक पंच्याऐंशी टक्के आहे आणि त्याच्यासोबतच वाय वाय एस आर काँग्रेस म्हणजेच जगनमोहन रेड्डी यांचा आत्ताचा पक्ष आंध्र प्रदेशमधला सत्ताधारी पक्ष ज्यांची ताकद ही चार टक्के इतकी आहे या तिघांनी जर तिघं मिळून कोणा एकाच्या बाजूने गेले तर अर्थातच त्यांचं राष्ट्रपती पदाची निवडणूक ही खूप सोपी होणार आहे त्याच्यामुळेच या तिघं जर एकत्र आले कोणाच्याही बाजूने तर ती ताकद कशी वाढू शकते तेही आपण पाहूया आता याच्यामध्ये एनडीए सोबत किंवा एनडीएच्या बाजूने असणारे बऱ्याचदा एनडीएची जी धोरणं असतात भाजप सरकारची धोरणं असतात त्याचं समर्थन करणारे असतात बऱ्याचदा ज्यांनी समर्थन केलेलं आहे ते म्हणजे बीजू जनता दल असू दे किंवा वाय एस आर काँग्रेस असू दे या दोघांचीही मतं ही जर एनडीए सोबत गेली तर बेचाळीस प्लस वाय एस आरचे चार टक्के आणि बी जे डीचे दोन टक्के दोन पूर्णांक पंच्याऐंशी टक्के असं एकूण मिळून त्यांचं गणित हे एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत जात आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकायला पन्नास टक्के किंवा त्याच्या वर तरी संख्या ही असायला हवी त्यामुळे ते एन डी एसाठी सोपं पडू शकतं जर वाय एस आर आणि बी जे डी त्यांच्यासोबत आली तर आता तृणमूल काँग्रेस ही जर काँग्रेससोबत आली किंवा सोबत आली त्यांच्या कॅन्डिडेटला जर त्यांनी समर्थन दिलं तर युपीएचे होते चोवीस त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे पाच पूर्णांक चार टक्के ॲड केले तर तीसुद्धा संख्या साधारण एकोणतीस टक्क्यांच्या घरी जाते घरात जाते त्याच्यामुळे तृणमूल काँग्रेस एक काँग्रेससोबत जरी गेली तरीसुद्धा ला खूप मोठी अजून ताकद जमवण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आता पुढे युपीए नेमकं काय करणार आपला कॅन्डिडेट जिंकवण्यासाठी या गोष्टी बघाव्या लागणार पण या सगळ्यामध्ये कोणी कोणाला समर्थन दिलेलं आहे अजूनही कोणाचे कॅन्डिडेट हे डिक्लेअर नाही आहेत अशा परिस्थितीत आप असू दे हे सगळे आपसारखा पक्षसुद्धा महत्त्वाचा आहे ज्यांनी अजून जे ना काँग्रेसच्या बाजूने झुकलेले आहेत ना भाजपाच्या बाजूने झुकलेले आहेत बऱ्याचशा राज्यांमध्ये जिकडे आप आपली ताकद सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे तिकडे काँग्रेस आणि भाजप हे कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांचे शत्रू आहेत त्याच्यामुळे आप कोणाच्याच बाजूने अशा परिस्थितीत असे पक्ष जे कोणाच्या बाजूने जाणार किंवा आतापर्यंत कोणी कोणाला समर्थन दर्शवलेलं आहे ते सुद्धा पाहूयात तर राष्ट्रपती पदाची निवडणूक लागल्यापासूनच एका नावाची चर्चा आहे आणि ते नाव महाराष्ट्रातून येतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार हे जर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहिले तर त्यांना महाराष्ट्र काँग्रेसने सुद्धा म्हणजे ते महाराष्ट्र काँग्रेस सुद्धा त्यांना पाठिंबा देईल असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच म्हटलेलं आहे तर तिकडे आपचे खासदार सुद्धा संजय सिंग यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांच्या नावाला आमचं समर्थन असेल शरद पवार यांनी स्वतःहून तर अशा प्रकारची कोणतीही इच्छा दर्शवलेली नाहीये पण त्यांची सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यासोबत एक भेट झालेली आहे एक मिटिंग झालेली आहे त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा या गोष्टीवरनं चर्चा झालेली आहे आणि याच ममता बॅनर्जीनी पंधरा जूनला सगळ्या ऑपोजिशनशी सुद्धा बैठक बोलवलेली आहे पण या बैठकीत काँग्रेस जाईल का एम के जाईल का आप जाईल का हा प्रश्न आहे कारण की जर आपण ओव्हरऑल भारताचं चित्र पाहायला गेलं तर हे सगळे प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांची एकमेकांच्या विरोधात कुठे ना कुठल्या स्वरूपात टक्कर होत असते त्याच्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हे सगळे एकत्र येतील का आले तर जो उमेदवार निश्चित होईल त्याला या सगळ्यांचा पाठिंबा राहील का या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे पंधरा जूनच्या बैठकीत नेमकं युपीएकडनं कोणाचं नाव निश्चित होतं काँग्रेस सुद्धा त्या बैठकीला गेली तर आपण असं समजू शकतो की ही युपीएची एक प्रकारे बैठक होईल कारण की ममता बॅनर्जी जेव्हा महाराष्ट्रात आलेल्या होत्या तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की युपीए आता राहिलीच कुठे आहे त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचं सूत जुळतं का जुळलं तर त्या दोघांचा मिळून किंवा एकंदरीत युपीएचा मिळून एक उमेदवार उभा राहतो की प्रादेशिक पक्ष सुद्धा स्वतःचा कुठला उमेदवार उभा करणार का त्यांची तेवढी ताकद असणार का की ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार जिंकून आणतील का या सगळ्या गोष्टी पंधरा जूनच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहेत यासोबतच राष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी होते तरी कशी म्हणजे याच्यात जसं मी सांगितलं की पन्नास टक्क्यांपर्यंत एका उमेदवाराला जरी मतं मिळाली तरी तो विजयी होऊ शकतो पण जसं आपण राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिलं की प्रेफरेन्शियल वोटिंग असतं तसंच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा प्रेफरेन्शियल वोटिंग असतं पण याच्यामध्ये आमदाराच्या मताची संख्या ही वेगळी असते आणि खासदाराच्या मताची संख्या ही वेगळी असते ते गणित नेमकं कसं आहे आमदारांची आणि खासदारांची एका मताची व्हॅल्यू नेमकी कशी येते त्यात महाराष्ट्राच्या आमदारांची व्हॅल्यू नेमकी किती या सगळ्या संदर्भातला राष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी होते तरी कशी या अंतर्गत आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल शिवाय या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक मिळेलच ती लिंक जरूर बघा जेणेकरून राष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी होते तरी कशी याबद्दलची स्पष्टता तुम्हाला येईल आणि अर्थातच या निवडणुकीसोबत विधान परिषदेच्या निवडणुकीचे सुद्धा सगळ्या अपडेट्स लाईव्ह मुंबईतक वर तुम्ही पाहू शकणार त्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी तक डॉट इन यांच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या